राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणा या 5 राज्यांमध्ये 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान जनमत चाचणी निर्बंधी. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. छत्तीसगडसाठीचा भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते फ्रान्समध्ये भारतीय युद्ध स्मारकाचं आज उद्घाटन. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेचे 2 दहशतवादी ठार. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी विसर्जित केली संसद. 5 जानेवारीला पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा. अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. आणि महिला T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला नमून भारताची विजयी सलामी. कर्णधार हरमनप्रीत कौरचं विक्रमी शतक. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि मिझोरम या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत कोणत्याही जनमत चाचणीवर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. यासंदर्भातली अधिसूचना आयोगानं जारी केली असून कोणत्याही प्रकारे जनमत चाचणी घेणं, प्रसिद्ध करणं किंवा निकाल जाहीर करणं यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. 11 डिसेंबरला या 5ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज रायपूर इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार आज संपणार आहे. नक्षल प्रभावित 18 मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे. उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. 90 सदस्यांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी 1291 अर्ज प्राप्त झाले आहेत. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान होणार असून 11 डिसेंबरला मतमोजणी होईल. मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबरला एका टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 4000 नामांकन अर्ज दाखल झाले असून सर्वाधिक 38 उमेदवारी अर्ज रेवा आणि सतना मतदारसंघासाठी प्राप्त झाले आहेत. 14 तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार आहे. दरम्यान छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल जगदलपूर इथं पहिली प्रचारसभा झाली. छत्तीसगडच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गरीब आदिवासी युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या शहरी माओवाद्यांना काँग्रेस पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. दंतेवाडा जिल्ह्यात 30 ऑक्टोबरला झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दूरदर्शनचे छायाचित्रकार अच्युतानंद साहू यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही काल छत्तीसगडमध्ये कांकेर इथं प्रचारसभा घेतली. छत्तीसगड राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. काँग्रेसनं प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभा बैठकांमध्ये गांधी सहभागी झाले. राहुल गांधी यांनी काल छत्तीसगड निवडणुकांसाठीचं घोषणापत्र जाहीर केलं. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे पिकांना किमान पायाभूत मूल्य देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. फ्रान्सच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज फ्रान्समध्ये भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. पहिलं महायुद्ध समाप्त होऊन 100 वर्ष झाल्यानिमित्त उद्या होणाऱ्या शताब्दी समारोहात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय फ्रान्स सरकारद्वारे आयोजित पॅरिस पीस फोरमच्या निमित्तानं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू फ्रान्सच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पहिल्या जागतिक महायुद्धात सर्वाधिक सैन्य पाठवण्यांमध्ये भारताचा समावेश होता. उपराष्ट्रपतींनी काल भारतीय समुदायाशी संवाद साधला तसंच युनेस्कोच्या महासंचालकांचीही भेट घेतली. ऑगस्ट 2018 प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षात देशातल्या डिजिटल व्यवहारांमध्ये तिप्पट वाढ झाली असून 244.81 कोटी एवढे व्यवहार झाले आहेत. ऑक्टोबर 2016 या व्यवहारांची संख्या 79.67 कोटी होती तर व्यवहार होते 108.07 कोटी रुपयांचे. त्यात 88% वाढ होऊन ती 204.86 कोटी रुपये एवढी झाली आहे असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेकडून सरकार 3.5 किंवा 1 लाख कोटी रुपये मागत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून
प्रसारित होत असून त्याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. या प्रकरणी माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे असं वित्तीय व्यवहार विभागाचे सचिव एस सी गर्ग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. 2013-14 साली वित्तीय तूट 5.1% होती, तेव्हापासून ही तूट सातत्यानं कमी करण्यात सरकारला यश आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत 1 पोलीस जखमी झाला. ही कारवाई लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय सीमा सुरक्षा दलानं संयुक्तरित्या केली होती. या भागात 2 दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात 2 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 14-15 नोव्हेंबर दरम्यान पूर्व आशियाई शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी ते सिंगापूरला रवाना होतील. संमेलनाच्या आधी पंतप्रधान काही बैठकांमध्ये सहभागी होतील, तसंच सिंगापूरच्या फिनटेक शिखर परिषदेतही सहभागी होतील. नंतर 17 नोव्हेंबरला होणाऱ्या मालदीवच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांना संसदेमध्ये पुरेसं बहुमत नसल्यामुळे वाढत असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी काल श्रीलंकन संसद विसर्जित करून 5 जानेवारीला पुन्हा निवडणुका घेण्याची घोषणा केली. काल मध्यरात्रीपासून संसद विसर्जित झाली असून नव्यानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 19-26 नोव्हेंबर दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येऊन 5 जानेवारीला मतदान होईल आणि नवी संसद 17 जानेवारीपासून अस्तित्वात येईल. राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी तब्बल 21 महिने आधीच संसद विसर्जित केली आहे. राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सिरीसेना यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवून महिंद्रा राजपक्षे यांची नियुक्ती केली होती. T1 अर्थात अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक SH पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिश अधेरिया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती अवनी वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसंच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीनं अवलंबली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थितीदर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीतल्या जागा वाटपात काही अडचण नाही, कारण फक्त 6 जागांचा प्रश्न आहे. मात्र विधानसभेला 95 जागांचा मोठा तिढा असल्यामुळे तो सोडवणं मोठं कौशल्याचे असून युती करायचीच असेल तर हा तिढाही सुटेल असं सूचक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युती करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणं अवघड आहे असंही पाटील म्हणाले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होईलच असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजपा शिवसेनेनं एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही विरोधकांची इच्छा आहे असा टोलाही त्यांनी लगावला. जालन्यात दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात होत असलेल्या घसरणीचा लाभ भारतीय नागरिकांना मिळत असून आज सलग 20व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 17 पैशांनी कपात झाली असून मुंबईत पेट्रोलचा दर 83.40 रुपये तर डिझेल 76.05 रुपये प्रतिलिटर झाला. गेल्या 20 दिवसात पेट्रोल 5 रुपयानं स्वस्त झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फटाके फोडण्याची वेळ न पाळल्यानं सोलापूर शहरातल्या विविध भागांमध्ये 115 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत गस्त वाढवण्यात आली आहे. गस्तीदरम्यान ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना 8 दिवसांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. न्यायालयाच्या या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात पोलिसांची विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत. अभ्यंग स्नानाच्या दिवशी मध्यरात्री अनेकांनी फटाके फोडून या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या हवाई तुकडीच्या हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 30व्या तुकडीतल्या 43 अधिकारी वैमानिकांना एव्हिएशन विंग प्रदान करण्याचा समारंभ आज नाशिक इथल्या लष्कराच्या विमानतळावर झाला. यावेळी वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर सरबजीत सिंग यांच्या हस्ते विंग प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठेचा फिरता रौप्य चिता चषक कॅप्टन केशव सिंग यांना तर प्रदीप अगरवाल स्मृती चषक मेजर मेघन जोगळेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी चिता चेतक आणि ध्रुव हेलिकॉप्टरनं मानवंदना देऊन चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. रायगड जिल्ह्यातल्या वंजाळवाडी इथं नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातल्या तिघा जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू ओढवला. नदी किनारी एका फार्म हाऊसवर कामाला असलेले सीताराम काटे, त्यांची पत्नी आणि मुलगी नेहमीप्रमाणे नदीत विद्युत प्रवाह सोडून मासेमारी करत असताना ही घटना घडली. विजेच्या प्रवाहानं मासे मरून मग त्यांना पकडता येईल असा त्यांचा अंदाज होता. या भागात अनेक वेळा अशाच धोकादायक पद्धतीनं मासेमारी करण्यात येते. पोलीस पुढील तपास करत आहेत. स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्यासाठी वैयक्तिक शौचालय आणि त्याचा वापर या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही हे स्वच्छ भारत मिशन पोहोचलं आहे, त्यामुळे इथली गावं आता स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागात शौचालयाच्या अभावी गावकरी उघड्यावरच शौचाला जायचे, मात्र केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामुळे इथलं चित्र आता बदलताना दिसतंय. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 1000 हून अधिक शौचालय बांधण्यात आली आहेत. तसंच इथल्या गरजूंना शौचालय बांधण्याकरता सरकारकडून 12,000 रुपयांचं अनुदानही मिळत आहे. हे अनुदान गावकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत असल्यामुळे समाधान व्यक्त केलं जातंय. याच्या अगोदर स्वच्छकरिता पूर्ण गावाचे लोक मैदानावर, रस्त्याच्या किनाऱ्यावर, शेताकडे, गावाच्या घराच्या अवतीभोवती बसत होते. पण आता जेव्हापासून सगळ्यांना स्वच्छ भेटून राहिली सरकाराकडून, पण आता ते गंदगी होत नाही ना, सगळे स्वच्छतावर पुष्कळ खुश आहेत. 12,000 रुपयाचं जे अनुदान मिळतोय त्याच्यात लाभार्थ्याला चांगल्या पद्धतीचं शौचालय बांधून देता आलंय, आणि त्याच्यामुळे जे बाहेर घाण करायचे ते बाहेरची घाण गावात म्हणजे हे झालंय, त्याच्यामुळे गावातल्या लोकांचं आरोग्यमान उंचावलेलं आहे. आणि खूप छान म्हणजे छान पद्धतीने आपण हे शौचालयाचे बांधकाम करून देण्यात आलेले आहेत. स्वच्छ भारत अभियानामुळे घरातच शौचालय बांधल्यानं गावागावातील नागरिक उघड्यावर शौचाला जात नाही, पर्यायानं रोगराईवरही आळा बसला आहे. केंद्र सरकारचं हे पाऊल स्वच्छ भारत अभियानासाठी तर महत्वाचं आहेच, शिवाय नागरिकांच्या आरोग्यासाठीही महत्वपूर्ण ठरत आहे. जीवन कट्टा गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तेजच्या माध्यमातून बचत गट तयार झाले. वंदना गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जीवन कट्टा गावातील 18 बचत गट एकत्रित येऊन त्यांनी राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामसंघ निर्माण केला आहे. स्थापना झाल्यापासून हा ग्रामसंघ उत्कृष्ट काम करत असल्यानं महिलांची प्रगती होत आहे. महिलांना शाश्वत उपजीविकी, जसे आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गट हे 10 सूत्रावर चालले जातात. 10 सूत्राचं पालन करून बचत गट कशा प्रकारे सक्षम बनू शकेल, जी महिला मूलमजुरीकरता दुसऱ्याकडे जाते ती घरीच आपला रोजगाराचा प्रश्न कशा प्रकारे तिचा सुटू शकेल, त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाते. महिलांना, ज्या महिलांकडे शेती आहे त्यांना शाश्वत प्रकारे कशा प्रकारे नेहमीचं उत्पादन मिळत राहील, त्यासाठी SRI, फिशरी, बोटरी या प्रकारचे विविध उपक्रम या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून चालवल्या जातात. महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या NTFT ट्रेनिंग प्रशिक्षण देऊन त्यांना NTFT कशा प्रकारे कार्य करता येईल किंवा त्याचे पदार्थ कशा प्रकारे तयार करता येईल याबद्दल सुद्धा मार्गदर्शन दिले जाते, आणि त्या माध्यमातून त्यांची शाश्वत उपजीविका कशा प्रकारे सक्षम करता येते त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रयत्नशील आहे. जीवनगट्टा ग्रामसंघामध्ये विविध लेव्हलीहूडच्या उपक्रम सुरू झालेले आहेत, त्याच्यात NTFT कलेक्शन, मोहा कलेक्शन आणि हिरडा बेहळा असे विविध कलेक्शन करून या महिलांनी आणि वेगवेगळे ट्रेनिंग घेऊन या महिलांनी स्वतःचा एक लेव्हलीहूड उपक्रम सुरू केलेला आहे. या अंतर्गत यांना जे बेनिफिट मिळतं ते बेनिफिट एकतर ग्रामसंघाला पण मिळून राहिलं आणि SHG आणि पर्सनल मेंबर असा त्यांना मिळून राहिलेलं आहे. गावातील महिलांना रोजगारासाठी सतत भटकंती करावी लागते, आता बचत गटामुळे महिला सक्षम झाल्या आहेत. बचत गटामध्ये पहिले आम्ही 50,000 रुपये घेतलेले होते, त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर
आमच्या जे परिवारामध्ये पहिले आम्ही रोजीरोटी जेव्हा करत होतो ते आम्हाला आता बाहेर रोजीरोटी करायसाठी जायला लागत नाही, कारण आपण आमच्या बचत गटामध्येच काम करत आहे आणि त्याच्यामधूनच आम्हाला जे काही मिळते आहे आमचा परिवार खुशाल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांनी शेकडो एकरावर अननस लागवड करत दुप्पट उत्पन्न घेतलं आहे. या पिकामुळे रानटी जनावरांचा शेतपिकाला होणारा त्रासही कमी झाला आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाला संजीवनी देणारा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. ही सुंदर अननसाची बाग फुलली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भेडशी गावात. विपुल निसर्ग संपदा असलेल्या या भागात गेली काही वर्ष बागायती शेतीला रानटी हत्तीसह डुक्कर सांबर माकड यांसह इतरही प्राण्यांचा त्रास होत होता. अशा वेळी शेतात नेमकं कोणतं पीक घ्यावं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. अखेर सुरेश दळवी यांनी अननसाची बाग लावली आणि या त्रासावर मात केली आहे. याचं उत्पादन खर्च जो आहे तो जवळजवळ एक लाख रुपये जवळ एकरी अशा प्रकारचा खर्च येतो. एक लाख रुपये खर्च आल्यानंतर जवळजवळ उत्पन्न जे मिळालं पहिल्या वर्षी हे उत्पन्न साधारण 1.5 लाख रुपयेचं उत्पन्न मिळालं आणि 50,000 रुपये याच्यामध्ये आम्हाला फायदा आला, एकरी अशा प्रकारचा फायदा आला. आणि ह्याला जंगली जनावर जी आहे ती जंगली जनावर येऊन खाऊ शकत नाही किंवा नासाडी करू शकत नाही, त्या कारणाने ही जी शेतकऱ्यांनी शेती जी आहे ही शेतीकडे वळायला काय हरकत नाही. सुरुवातीला 100 एकरावर दळवी यांनी अननसाची लागवड केली. त्यासाठी त्यांनी 3 फूट रुंदीचे वाफे तयार केले. त्यातून त्यांना जे उत्पन्न मिळतं ते उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात सह देशभरात पाठवतात. अननसच्या रोपांना काटे असल्यानं हत्तीसह इतर कोणत्याही प्राण्याचा त्रास आता या बागायतीला होत नाही. विशेष म्हणजे फवारणीची गरजही पडत नाही. शिवाय राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अननसाला मागणी आहे, त्यामुळे चांगलेच उत्पन्न मिळत आहे. अवनी वाघिणीचा मृत्यू दुर्भाग्यपूर्ण आहे, मात्र या वाघिणीनं ज्या 13 जणांना ठार केलं त्याबद्दल एकही नेता बोलत नसल्याचं खेदजनक आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये बोलत होते. अवनीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ती नरभक्षक झाल्यामुळे आणखीही लोकांचा बळी जाण्याची भीती होती. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. झालेल्या प्रकारात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काहीही दोष नाही असं सांगत गडकरी यांनी मुनगंटीवार यांचं समर्थन केलं आहे. मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणं हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं पार्थिव आज सकाळी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लालन ते जेव्हा मुंबईवरनं पुण्याला राहायला आल्या आणि पुण्याच्या रंगभूमीशी त्यांचा परिचय पहिल्यापासून होताच ओळखी होत्या. पुण्यात आल्यानंतर त्यांच्याबरोबर मला स्वयं आणि शेजारी अशी दोन नाटकं करायचा योग आला आणि त्यांच्याबरोबरचे आमचे ऋणानुबंध खूप वाढले, गहिरे झाले. नाटकामध्ये त्या कशा काम करायच्या याच्याबद्दल मला बोलायचं काहीच कारण नाही, कारण ते जगद्विख्यात आहे सगळं. पण व्यक्ती म्हणून त्या किती मनस्वी होत्या, त्या किती आदर्श होत्या, त्या किती कडव्या होत्या, त्यांच्या तत्वाला त्या किती धरून असायच्या आणि ही जिद्द त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपली होती. आणि जेव्हा व्यावसायिक रंगभूमी ही अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर होती तर तिला शिखरावर नेण्याच्या कामामध्ये अनेक ज्या मोठमोठ्या लोकांनी योगदान केलं आहे त्यात कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांनी केलेली निर्मिती याचा महत्वाचा वाटा आहे, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. खूप तिने कसं माझ्या दृष्टीनं कसं इंडिपेंडेंटली जगायचं, कसा विचार करायचा, म्हणजे तिचे विचार तिला काय म्हणायचं हे खूप स्पष्टपणे तिला माहिती होतं, त्यामुळे वक्तृत्व ती फार छान करायची. लालनताईबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, खूप लोक बोललेली आहेत आणि मला अगदी रथचक्राची रिहर्सल असेल तेव्हापासून मी माझ्या म्हणजे मी जस्ट नाटकांमध्ये वगैरे काम करायला येत होतो त्यावेळी मी बघितलंय, तर तो जो अभिनय त्यानंतर तर
आपल्याला चंपा तर सगळ्यांना माहितीच आहे आणि टीव्हीवर सुद्धा आता दाखवलेलं आहे. पण विशेषतः लालनताई एक माणूस म्हणून खूप वेगळ्या होत्या आणि अतिशय पडखर मत. आणि कधीच म्हणजे असं नाही की मी आज हे बघितलं नाटकाचं काम बघितल्यानंतर तोंडावर येऊन सांगणार की अरे हे तू हे कमी आहे, तुझं हे बरोबर नाही आहे. आणि या दोन्ही दाम्पत्यांनी मिळून 70s च्या दशकात सखाराम बाइंडर सारख्या वादग्रस्त नाटकाच्या संदर्भात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल जो लढा दिला तो आठवतो आणि तो स्मरणात राहतो. तेव्हाला दोघंही हे तरुण होते, आम्ही पण सगळे तरुण होतो. आम्ही पण थिएटर अकॅडमीच्या मार्फत घाशाराम कोतवाले नाटक करत होतो आणि त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मागे लढा कसा द्यायचा याचा एक त्यांनी आदर्श वस्तुपाठ तिनं आणि तिचे यजमान कमलाकर सारंगी यांनी आम्हाला घालून दिला. अनेक कोर्ट कचऱ्या करून ते नाटक गाजलं, त्याचे खेडोपाड्यात प्रयोग केले. अतिशय समाजाच्या विरुद्ध काही भावना असताना त्या आपल्याला ज्या पटलेल्या आहेत पण समाजाला तशा मान्य होत नाहीत आणि ज्या कलात्मक भावना आहेत त्या लोकांच्यापर्यंत कशा पोचवायच्या याचा लढा त्यांनी दिला. 700-800 प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तेव्हा केलं. त्याला त्यावेळेला जी त्यांना अवहेलना वाटायला आली ती कल्पनेच्या पलीकडची होती. नाटक या माध्यमावर अतिशय निरातिशय प्रेम असणाऱ्या आणि जसा एखादा अनवट राग असतो तसं स्वतःची एक वेगळी अभिनयशैली जपून स्वतःच्या आवाजाचा एक वेगळा पोत होता. त्या सगळ्याचा अतिशय सुंदर वापर करत संयत अभिनय करत गद्यकाळाच्या सुवर्ण काळामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये भूमिका केल्या. एका अर्थी बंडखोर अभिनेत्रीच म्हटलं पाहिजे त्यांना, कारण त्यांचं बेबी, सखाराम बाइंडर अशी नाटकं की ज्याच्यावरती त्यावेळेला गदारोळ उठला होता पण त्यांनी केवळ नाटकावर प्रेम आणि अभिनयावर प्रेम असल्यामुळे ती नाटकं त्यांनी सादर केली. शेवटचं नाटक लग्न, लग्न नाटकही अतिशय सुंदर होतं. कमलाकर सारंगांची शेवटची इच्छा म्हणून त्यांनी ते पुनरुज्जीवित केलं, इथंच पुण्यामधनंच ते केलेलं होतं. अशा ह्या अभिनेत्री, विशेषतः नाटकावर प्रेम असलेल्या, प्रचंड प्रेम असलेल्या अभिनेत्री आज आपल्यात नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज मुंबईत दादर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुवैत इथं सुरू असलेल्या 11व्या आशियाई एअरगन चषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताची जोडी मनू माकेर आणि सौरभ चौधरीनं सुवर्णपदक पटकावलं. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी 485.4 गुण पटकावत मनू सौरभच्या जोडीनं कनिष्ठ विश्व प्रकारात विक्रम नोंदवला. भारताची अभिज्ञान पाटील आणि अलमोल जैन ही जोडी चौथ्या क्रमांकावर आले. स्पर्धेत भारतीय संघानं 4 सुवर्णांसह 11 पदकं पटकावली आहेत. भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आणि के श्रीकांत फुझाऊ इथं सुरू असलेल्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेबाहेर पडले आहेत. चीनच्या हे बिंगजिओसोबत काल झालेल्या सामन्यात सिंधूला 17-21, 21-17, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतलाही चाऊ हेन चेनकडून 14-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यात कर्णधार हरमनप्रीतच्या विक्रमी शतकाच्या आधारे भारतानं न्यूझीलंडवर 34 धावांनी विजय मिळवून स्पर्धेला सकारात्मक सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 194 धावा केल्या. त्यात कर्णधार हरमनप्रीत कौरनं 51 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांसह 103 धावा केल्या. टी ट्वेंटीमध्ये शतक ठोकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिनं जेमिना रॉड्रिक्ससह चौथ्या गड्यासाठी 134 धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ 9-160 एवढाच टप्पा गाठू शकला. न्यूझीलंडतर्फे सुझी बेट्सनं 50 चेंडूत 67 धावा केल्या. भारतातर्फे हेमलता आणि पूनम यादवनं प्रत्येकी 3 तर राधा यादवनं 2 गडी टिपले. उत्तर कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यामध्ये किमान 9 जण ठार झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॅराडाईस या गावाच्या लगत ही आग लागली असून त्यात 6,500 घरं तसंच 260 व्यावसायिक बांधकामं जळून खाक झाली आहेत. शहरातल्या सर्व 26,000 नागरिकांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ही आग तब्बल 362 चौरस किलोमीटर एवढ्या प्रदेशावर पसरली आहे. या शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये 12 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान जनमत चाचण्यांवर बंदी. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. छत्तीसगडसाठीचा भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते फ्रान्समध्ये भारतीय युद्ध स्मारकाचं आज उद्घाटन. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेचे 2 दहशतवादी ठार. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी विसर्जित केली संसद. 5 जानेवारीला पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा. अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडला नमून भारताची विजयी सलामी. कर्णधार हरमनप्रीत कौरचं विक्रमी शतक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.